नमस्कार मी सुवर्णा तनिष्का फॅशन आर्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे मागच्या गळ्याची बोटनेक डिझाईन चला तर बघूया इथे बघा मी ब्लाऊज पीस आणि अस्तर घेतलेला आहे आधी आपल्याला अस्तरवर मापं टाकून घ्यायची त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे बघा आपली तयार उंची साडे चौदा इंच आहे त्याच्यात मी एक इंच शिलाईसाठी मिळवला म्हणजे इथे मी साडेपंधरा इंचाची उंची घेतलेली आहे आपली इथे आपली छाती छत्तीसची आहे छत्तीस छत्तीस चौथा छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच नऊ इंचामध्ये दोन शिलाई दोन इंच शिलाईसाठी मिळवला म्हणजे अकरा इंचाची मी चौथी घडी घेतलेली आहे इथे संपूर्ण शोल्डर साडेसहा इंच आपला मोंडा साडेसहा इंच मोंड्याला बॉक्स पाडून घेतला इथे मी आपलं गळ्याचं शोल्डर साडेतीन इंच साडेतीन इंचावर इथे मी खुना केल्या पट्टी तीन इंच आपला इथे गळा मी चार इंचा घेतला चार इंचावर बॉक्स पाडून घ्यायचा व वो गळ्याला ओल आकार द्यायचा इथे बघा मी खाल ते खाली पूर्ण अकरा इंचा गळा घेतला इथे निम्म करून एक इंच एक इंचावर खून केली गळ्याला गोल आकार दिला व खालच्या बाजूने पानाचा आकार देऊन घेतला बघा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोळा गळा याच्यापेक्षा मोठा घेऊ शकता आणि पानाचा आकार जास्त मोठा पण घेता येऊ शकतो तुम्हाला इथे बघा एक इंच मुंड्याला आकार देण्यासाठी घेतला तुम्हाला तुमच्या पद्धतीने टाकून टाकूनसुद्धा बोटनेक ब्लाऊज शिवता येऊ शकतो खूप सोपी पद्धत आहे आता कटिंग कर करून घ्यायची आहे गळ्याची इथं गळ्याचा आकार मोठा पण देता येईल तुम्हाला पाहिजे तर मी ते जास्त मोठा घेतलेला नाही आहे गळा तुम्हाला रुंद पाहिजे असेल तर तुम्ही रुंद पण घेऊ शकता आता आपल्याला ब्लाऊज पिसावर आपल्या गळांती जोडून घ्यायचं आहे तर ब्लाऊज पिसावर जोडून घ्यायचं इथे बघा मी गळ्यापासून टिप मारायला सुरुवात केली व्यवस्थित गळ्याला टिपा मारून घ्यायच्या आहे तशा गळ्याला टिपा मारून घ्यायच्या जसा गळा आहे तसाच इथे बघा आपल्या गळ्याला टिपा मारून झाल्या आता आपल्याला गळ्याची कटिंग कर करून घ्यायची इथे मी गळ्याची कटिंग करून घेतली आता आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे गळ्याला कात्रीने काळजी घ्यायची की कुठेही शिलाई कट नाही झाली पाहिजे कात्रीने छोटे छोटे व्यवस्थित इथे कट देऊन झालेले आहे आता आपला आता असतर आतल्या बाजूने घ्यायचं आता मी छोट्या स्क्रूडायव्हरच्या साह्याने ते टोका आपल्या गळ्याचे जे टोक आहे ते काढून घ्यायचं आणखुची कोणतीही वस्तू असली त्याने इथे मी छोटं स्क्रूड्रायव्हर घेतलं होतं आता गळ्याला फिनिशिंगसाठी दापटीप मारून घ्यायची मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की बोटनेक ब्लाऊजचा पुढ पुर्थ, पुढचा भाग कसा शिवायचा आता हे मागची बाजू आहे इथे बघा आपली गाळ्याला दाबटीप मारून झालेली आहे आता आपल्याला चवूबाजूने टिपा मारून घ्यायच्या अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आता दुसऱ्या पण बाजूला याच पद्धतीने टिपा मारून घ्यायचा इथे आता आपल्या सगळेकडून टिपा मारून झाल्या आता सेंटर वरून घडी घालून जे उरलेले ब्लाऊज पिसाच कापड आहे त्याची व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आधी आपल्याला दोन बा, टक्स मारून घ्यायचे शोल्डरच्या मधोमध माद। रुंदीला अर्धा पेक्षा कमी व उंचीला पावणे चार किंवा चार इंच घेतला तरी चालतो दोन्ही टक्स एकाच मापाचे घ्यायचे आता बघा इथे मी सेंटरला खडूने खून करून घेतलेली आहे आता आपल्याला मधोमध कात्रीने कापून घ्यायचं इथे बघा कात्रीने मी कट केलेलं आहे आता हे भाग दोन्ही पण भाग वेगवेगळे झालेले आहे आता आपल्याला खालच्या बाजूला कंबरपट्टी जोडून घ्यायची इथे कंबरपट्टीसाठी मी दीड इंचाची पट्टी घेतली आता टीप आतल्या बाजूने दाबटीप मारून घ्यायची आता कंबरपट्टी आतमधल्या बाजूने घेऊन टीप मारून घ्यायची वरून इथे बघा आपली कंबरपट्टी जोडून झाली आता इथे आपल्याला आईपट्टी जोडायची आईपट्टीसाठी मी डबल कापड घेतलं खालच्या बाजूने थोडी दुमतून वरच्या पण बाजूने दुमतून घ्यायची आता परत वरच्या बाजूने घेऊन पाच नंबरची टीप मारून घ्यायची आयपट्टीवरून जेणेकरून नंतर आपल्याला ती टीप काढता येईल आता इकडच्या बाजूने हुक पट्टी जोडून घ्यायची आता वरून दाब टीप मारून घ्यायची हात मधल्या बाजूने टीप मारून घ्यायची व कडेने पण एकदा टीप मारून घ्यायची खालच्या बाजूने एक दोन टीप मारून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून परत नंतर आपली टीप निघणार नाही शिलाई इथे बघा आपला गळा तयार झाला आता आपल्याला हुका आय करून घ्यायचे तीन आय करायचे आता मी इथे एक छोटं कापड घेतलं आपल्याला त्याची छोटीशी नॉट बनवून घ्यायची आहे इथे मी दोरा घेतला आपल्याला नॉट्स उलटी करून घ्यायची इथे नॉट्स जोडून घ्यायची इथे आपली नॉट्स जोडून झाली आता दुसऱ्या बाजूने आपल्याला बटन लावायचं इथे बघा मी धागा घेतला एक बटन घेतलं आता आपल्याला बटन जोडून घ्यायचं आहे इथे आपलं बटन जोडून झालं आता खालच्या बाजूने तीन हुक पण बसून घ्यायचा आहे लगेच इथे बघा आपल्या आता दोन हुका बसून झाल्या खूप सोपी आणि सुंदर डिझाईन आहे आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे बोटनेक डिझाईन एकदा एक नक्की शिवून बघा इथे बघा आपल्या गळ्याला खूप सुंदर असं लुक आलेला आहे आणि गळा खूप छान दिसतो बोटनेकचा इथे बघू शकता आपला बोटनेक ब्लाउज तयार झालेला आहे खूप सुंदर डिझाईन आहे एकदा नक्की शिवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की डिझाईन कशी वाटली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद